हनुमंताची हाय पालकी, देव बसलाय र दर्या किनारी, बजरंग बसलाय र हे डोंगर किनारी, रामबली की पवन पुत्र हनुमान की। नमस्कार, मी श्री कोली आणि स्वागत आहे तुमचा सर्वांचा आपल्या नवीन व्हिडिओमध्ये। तर मित्रांनो, आता मी चाललेलो आहे आगरी कोंढरी गावात हनुमंत देवाच्या मंदिरात, आणि आज आहे तिथे डेकोरेशन रिव्हील होणार आहे, आणि तो डेकोरेशन रिव्हील रात्री 12 वाजता होणार आहे। हनुमंत देवाचा डेकोरेशन आहे तो बघण्यासाठी मित्रांनो असंख्य लोकसंख्या असते तिथे। वर्षीप्रमाणे यावर्षी काहीतरी नवीन डेकोरेशन बघायला आणि तिथे वर्षानुवर्षे काहीतरी नवीन डेकोरेशन बघायला भेटते, आणि यावर्षी बघूया कुठल्या प्रकारचा डेकोरेशन बघायला भेटते। जो डेकोरेशन असेल तो खूपच भारी असेल यावर्षी। पालखी असते त्यांची, ती पण खूप जल्लोषात साजरी केली जाते। आणि चला मित्रांनो, आज बघूया कुठल्या प्रकारचा डेकोरेशन आहे आणि बघायला भेटतो। मध्ये कंटिन्यू राहा, आणि जो कोणी आपले चॅनलवर नवीन असेल त्यांनी चॅनल नक्की सबस्क्राईब करा। आता जाऊया आपण कोंढरी गावात। तिथं सर्व आपल्या महिला मंडळी बसलेल्या आहेत, आणि सर्वजण उद्याच्या जन्मोत्सवाची तयारी करतात, आणि गणेशांची पण तयारी करतात। हे बघा काकी, नाव काय तुमचा? लक्ष्मी रुपेश म्हात्रे। तयारी करताव काय? हा, तो ओपनिंग व्हायचं आहे का? आणि तुम्ही आता सर्वजण उद्याची तयारी करताव काय? पूजाची तयारी करताव। आणि मित्रांनो, सर्वजण आपल्या मावशाचा उद्याची तयारी करतात, आणि फुल क्राऊड आहे इथं, आणि 12 वाजता ओपनिंग होणार आहे। म्हणजे आपला जो सण असतो तो खूप मोठ्या प्रमाणात साजरा केला जातो। आणि उद्या जेवणाचा पण प्रोग्राम होणार आहे, महाप्रसाद आहे ना उद्या पण आहे। तुम्ही या आणि रात्री 9:30 पर्यंत पालखी निघणार आहे। आणि आता सर्व डेकोरेशन चाललं आहे ना, हार बनवला ना? डेकोरेशन डेकोरेशन बनवलंय, तो आता 12 वाजेपर्यंत ओपन करणार आहे। आणि हा हार बनवलेला आहे दरवाजासाठी। आणि थँक्यू ताई माहिती दिल्याबद्दल। नमस्कार। आता जो डेकोरेशनचा रिव्हील होणार आहे, आता सर्व आतमध्ये चाललेले आहेत, आणि समोर एंट्रन्सला हार केलेला आहे दोघांनी। आणि चला हे बघा सर्वजण आता डेकोरेशन बघायला सर्व आतमध्ये चाललेले आहेत। आणि तुम्ही पण बघा व्हिडिओमध्ये यावर्षी कुठल्या प्रकारचा डेकोरेशन आहे, दरवर्षी खूप चांगला असतो। तर चला जाऊया। मस्त आपला आताच डेकोरेशन रिव्हील झाला। भावेश आहे, आणि भावेश कसा वाटला डेकोरेशन या वर्षीचा? डेकोरेशन या वर्षीचा एकदम चांगला आहे, आणि आमच्या कोंढरी गावासंबंधाने आज डेकोरेशन केलेलं आहे, त्याबद्दल त्या पूर्ण उरणमध्ये तरी चांगला डेकोरेशन आहे असं वाटते मला। आणि खूप मेहनत लागली, 4 दिवस लागले ना बनवण्यासाठी? 4 दिवस, हो फक्त 4 दिवस लागले। आणि सगळ्या मुलांनी म्हणजे सुट्टीवर राहून वगैरे काम केलेलं आहे, 4 दिवसात फक्त 4 दिवसात केलेलं आहे। बजरंगबली की डेकोरेशन मस्त आहे, मेहनत घेतली कोंढरी पाड्यातील पोरांनी। किती दिवस लागले डेकोरेशन बनवण्यासाठी? डेकोरेशन बनवायला कमी ते 4 दिवस लागले, 2 दिवस फुलं लावायला लागलेले आहे, तिथं मोर वगैरे स्वतः हाताने बनवून घेतलेले आहे। आणि इको फ्रेंडली आहे ना? इको फ्रेंडली, पूर्ण इको फ्रेंडली बनवलेलं आहे। आणि मित्रांनो खूपच सुंदर आहे बघा डेकोरेशन। हाय पालखी, देव बसलाय र दर्या किनारी, बजरंग बसलाय र हे डोंगर किनारी। उमेश दादा, दादा तुम्ही म्हणजे तुम्ही राहता कुठे? इथंच कोंढरी पाड्यातच। आणि तुम्ही आता बघितलं असेल आत्ता जस्ट आपल्या श्री हनुमानची डेकोरेशन रिव्हील झालेलं आहे, आणि या दादानी डेकोरेशन बनवला। किती दिवस गेले हा डेकोरेशन तयार करण्यासाठी? 2-3 दिवस गेले, याची संकल्पना अगोदरपासूनच चालू होती।
म्हणजे जे सेटअप होता उभा करायला लागते ते हप्ता अगोदरच चालू होती, त्यात तो आज यामध्ये आलाय आणि खूप सुंदर डेकोरेशन केलेलं आहे. म्हणजे आयडिया कुठून येते दादा तुझी? गेल्या वर्षी पण खूप सुंदर होता गरुडाचा आणि या वर्षी पण मोराचा दिसतोय खूप सुंदर. आयडिया असा काही नाही, आयडिया देणारा शेवटला तोच आहे. संकल्पना ती पहिलेच अगोदरच आलेली डोक्यात, पण ती दुसरी होती. ही दोन दिवसात ती आम्ही केली आणि ज्या आज दोन दिवसानंतर ही आज चांगला मोठा हे होत आहे. आणि जो डेकोरेशन आहे तो इको फ्रेंडली आहे ना? इको फ्रेंडली, पूरा फ्लावर डेकोरेशन आहे, फुलं आहेत आणि दुसरा काही नाही आणि खूप सुंदर. दादा तुम्ही गणपतीचं पण डेकोरेशन करता सुंदर. आणि पुढच्या वर्षी काय प्लॅन आहे? म्हणजे काहीतरी नवीन बघायला भेटेल? 100वा वर्ष पूर्ण होणार आहे पुढच्या वर्षी. मुकटाला 100वा वर्ष पूर्ण होणार आहे. लोकांना जसा अजून याच्यापेक्षा चांगला जावा प्रयत्न करू आम्ही पुढच्या वर्षी. काहीतरी अजून याच्यापेक्षा हक्की करायचं. आणि आपली जी पब्लिक असते ती उत्साह असते डेकोरेशन बघण्यासाठी खूपच. आणि यावर्षी पण खूपच सुंदर आहे बघा मोरचा डेकोरेशन. आणि दादानी पण खूप सुंदर प्रकारे आपल्याला माहिती दिल्याबद्दल दादांचा धन्यवाद. मित्रांनो, आपले सर्व मित्र आहेत. डेकोरेशन होता आता रिव्हील झाला, तो कसा वाटला तुम्हाला डेकोरेशन यावर्षी? आणि गेल्या वर्षी गरुडाचा काहीतरी होता डेकोरेशन आणि यावर्षी मोराचा, आणि दरवर्षी काहीतरी युनिक बघायला भेटते डेकोरेशन. आणि विजय मात्र सपोर्टला असते आणि सर्व त्यांची सर्व सपोर्ट करतात ना डेकोरेशन साठी. बोला बजरंग बली की पवन पुत्र हनुमान की. आपले लाडके गावातले गायक सोमनाथ दुआ आणि आपल्या व्हिडिओ मध्ये पहिल्यांदाच असतील ना? दोन तीनदा होता. आणि आज ते आपल्या म्हणजे यांची बरीच गाणी आलेली आहेत, प्रकारची ते गाणी गावतात आणि सूर पण छान आहे गायकाचा. आता दोन तीन ओळी तुम्हाला जो तुमचा आवडता गाणं आहे तर त्याच्या दोन तीन ओळी होऊन जाऊ दे गाण्याच्या. पालखी मानाची हनुमंताची, पालखी मानाची हनुमंताची, सजवली कोंडलींची पोरांनी, सजवली कोंडलींची पोरांनी, गावसारा जमलाय बालकेला हनुमंत देवाचा, गावसारा जमलाय बालकेला हनुमंत देवाचा. बँड बाजे वाजतान नाचाला हनुमंत देवाचे पालखीला, वाजत गाजत निघाली पालखी कोंडिरीया पाड्याला, फटाके वाजवित गुलाला उडवित, फटाके वाजवित गुलाला उडवित, देवाचे पालखीला हनुमान देवाचे पालखीला, गावसारा जमलाय पालखीला हनुमंत देवाचा, गावसारा जमलाय पालखीला हनुमंत देवाचा. एक नंबर, एकदम भारी, एकदम भारी. आणि असाच सपोर्ट राहू द्या सोमनाथ बुवाला. काढायचं असेल तर बुवाला नक्की कॉन्टॅक्ट करा, एकदम भारी गाणी काढतो. आणि पालखीमध्ये भेटू आता यावर्षी पालखी फुल. आणि डेकोरेशन कसं वाटलं यावर्षी पालखी? एकदम डेकोरेशन, दरवर्षी डेकोरेशन चांगलं असतं आहे. आणि माझा मित्र उमेश पांचल आहे, खूप 25-20 दिवस मेहनत घेत आहे, माहिती पण घेतली आणि साईडलाच आहे दादा. आणि वेगवेगळ्या प्रकारचे डेकोरेशन माझं असतं आहे आणि हे सर्व डेकोरेशन श्रेय उमेश पांचल आणि त्याच्या टीमला देण्यात येईल माझ्याकडून. धन्यवाद दिल्याबद्दल, थँक्यू. आणि सर्वांनी उद्या महाप्रसादाचा लाभ घ्यायचा आहे. महाप्रसादाची वेळ आहे 11 ते 4 वाजेपर्यंत. मावशी असं बसल्यात आणि जेवणाची याच तयारी करीत आहेत. आणि मावशी नाव काय तुझा? मालती संतोष ठाकूर. आणि तुमचा मावशी? भगवान ठाकूर. आजी? सुनंदा मनुकर पाटील. मग उद्या सर्व महाप्रसादाची तुम्हीच तयारी करतात ना? किती जण आहो? सर्व खूप जण आहेत ना? काय उद्या स्पेशल काय मुकुटामध्ये? आणि सोंग करायचा हो का? आणि उद्या नक्की बघा व्हिडिओ सर आहेत आपल्या इथं. आजी तू होशील सोंगामध्ये भाग? कर गर्दी असते ना पालखीला? जत्रा पण आहे का उद्या? आणि त्या साईडला मित्रांनो पाळणे आलेले आहेत, मिकी माऊस आलाय ना, त्याची तयारी सर्व काही लोक करत आहेत. आणि रांगोळी पाडताव ना? मग उद्याचा तुमचा ड्रेस काय असेल म्हणजे पालखीमध्ये? नाही काहीतरी फॅन्सी सरप्राईज असते काय?
दरिया किनारी बजरंग बसलाय र हे डोंगर किनारी Bismillah!
देवाचा मुकुट आलेला आहे मंदिरामध्ये. देव बसलाय र दर्या किनारी, बजरंग बसलाय र हे डोंगर किनारी.